आरक्षण के लिए गूंजी छत्रपति संभाजी राजे की हुंकार, एमपीएससी परीक्षा रद्द करने की मांग। मथाड़ी भवन में मंगलवार को आयोजित मराठा क्रांति मोर्चा की राज्य स्तरीय बैठक में छत्रपति संभाजी राजे भोसले की जमकर हुंकार गूंजी। मराठा समाज और विविध संगठनों के सैकड़ों प्रतिनिधियों की उपस्थिति में यहां मराठा आरक्षण पाने के लिए संघर्ष की नई रणनीति पर चर्चा की गई। यहां आरक्षण का मुद्दा उठाते हुए छत्रपति संभाजी राजे भोसले ने कहा कि चाहे जो भी हो जाए, मराठा समाज को आरक्षण दिलाकर रहेंगे। उन्होंने 11 अक्टूबर को होने वाली एमपीएससी परीक्षा को भी रद्द करने की मांग की। उन्होंने कहा कि कोरोना और लॉकडाउन के कारण अधिकांश मराठा युवक इस परीक्षा में नहीं पहुंच सकेंगे, साथ ही आरक्षण नहीं होने से उन्हें इस परीक्षा का कोई लाभ नहीं मिलेगा। उन्होंने यह भी चेतावनी दी कि अगर मराठा समाज की अवहेलना कर एमपीएससी परीक्षा कराई गई तो मराठा समाज उसके खिलाफ हर सेंटर पर आंदोलन कर परीक्षा रोकेगा, जिसकी जिम्मेदार सरकार खुद होगी। या मराठा समाजाला एक ज्यांनी 42 बलिदान दिलेले त्यांच्याबद्दल काय होती दाखवा। मराठा समाज किती म्हणजे त्यांचं बलिदान सौर्य या दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघायला पाहिजे। आणि मला शेवटची भूमिका एकच सांगायची आहे की समाजाने मगाशी बोलल्याप्रमाणे आपापले एक युनिट्स तयार करावेत। कोणी हा विषय न्याय प्रयोगशास्त्रामुळं आपल्या वकिलांनी काय करायला पाहिजे, आंदोलनाची भूमिका नेमकी काय करायला पाहिजे आणि वेगवेगळी भूमिकाचे सगळे वेगवेगळे घटक असतात ते काय करायला पाहिजे, ते तुम्ही सर्वांनी ठरवायला पाहिजे। आणि त्या पद्धतीने मला वाटते नरेंद्र पाटलांनी हा पुढाकार घ्यावा आणि सगळ्या समन्वयकांनी एकत्र घेऊन सगळ्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि मला एका आपण शेवटी कसा काय माझं भाषण संपवतो, अकरंदात काय नेमकं काय करायचं, नेता नरेंद्र पाटिल ने कहा कि राज्य सरकार ने मराठा आरक्षण दिया है लेकिन सुप्रीम कोर्ट के फैसले के कारण इसे लागू नहीं किया जा सकता। हमारी मांग है कि उसे संविधान पीठ को भेजा जाए और जो सुपर मेमोरियल आरक्षण मिला है उसे पड़ोसी राज्यों की तरह महाराष्ट्र सरकार भी लागू करे। नरेंद्र पाटिल ने भी एमपीएससी परीक्षा को रद्द करने की वकालत की। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। सुप्रीम कोर्ट ने दिलेल्या स्थगितीमुळे त्यानंतर पहिली पोलिसांची भरती आणि नंतर एमपीएससीची परीक्षा या दोन विषयावरती महाराष्ट्रातले मराठा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून राज्यामध्ये सगळ्या समन्वयकांनी एक मुखाने महाराज साहेबांना विनंती केली की आपण जो काही अंतिम निर्णय घ्याल त्या अंतिम निर्णयाला आम्ही सर्वजण त्याला आम्ही सपोर्ट करू। आजच्या बैठकीमध्ये अजूनही बरेचसे विषयावरती चर्चा झाली, ती म्हणजे समांतर जे आमचे शेजारच्या राज्याने जे आम्हाला सुपर निमोरियल म्हणून जे आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षण जसं शेजारच्या राज्याने अंमलबजावणी केलेली आहे तशी महाराष्ट्रानेही अंमलबजावणी करावी। महाराष्ट्र राज्य सरकार ते करू शकतं कारण शेजारच्या राज्य सरकारने ते केलेलं आहे। आणि हा प्रस्ताव गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि समितीचे प्रमुख अशोकरावजी चव्हाण साहेब या दोघांच्या उपस्थितीमध्ये दिलेला होता. सुप्रीम कोर्टामध्येही काही समन्वयकांनी मुद्दे मांडले. लवकरात लवकर राज्य सरकारने ही केस सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या बेंचला रेफर करावी आणि त्या रेफरमुळे लवकरात लवकर निर्णय लागतील. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.